आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। महाराष्ट्रात अखेर शक्ती कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। महिलांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती विधेयक पारित केलं होतं। त्यानंतर हे विधेयक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी गेलं। राज्यपालांनी या विधेयकावर सही केली। त्यानंतर आज या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानं महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली। शक्ती विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्याने महिलांना सर्वाधिक संरक्षण देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे असं शिवसेनेच्या आमदार मनीषा कायदे यांनी म्हटलंय। महिलांना अधिक सक्षमतेने लढा देता यावा यासाठी हा कायदा आहे। महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी, बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद असलेला शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू झाल्यानं विकृत गुन्हेगारांवर जरब बसणार आहे। महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राने टाकलेलं हे पाऊल निश्चितच आश्वासक असून हा कायदा समस्त महिलांसाठी शक्ती सुरक्षा कवच ठरणार आहे याबद्दल कोणतीही शंका नाही असंही त्यांनी सांगितलं।